हॅलो. आता मगाशी तुम्ही बघितलं मी ब्रश करत होती आणि आता मी करते भाजी, म्हणजे फोडणी वगैरे सगळं झालंय. बटाटा भेंडी मी भाजी केली आज दीदीला डब्याला आणि मम्मी इकडं करते पोळ्या. थांबा, इकडं करते ती पोळ्या आणि मी इकडं केली भाजी. तुम्हाला दाखवते आता. हां तू का बस, तुला डबा भेटला ना. नुसतं आमच्या मागं चाललंय, पटपट आवरण पटपट आवरण. हे बघा आता ती शिजली आहे, त्यामुळे मी आता झाकण उघडत नाही आता परत अजून. आणि 2 दिवस मी हे घेतलेले, रेस्ट घेतलेली, रेस्ट डे होता माझा 2 दिवस. कारण की गणपतीचं रोज व्लॉग करायचा, एडिट करायचा, खूप हे झालं होतं हेक्टिक. त्यामुळं 2 दिवस मी मस्त व्लॉग नाही केलं काय. आणि आजपासून आता सुरू झालाय आपला व्लॉग. आणि आज आता भारी व्हिडिओ येतील. त्याच्यासाठी तुम्हाला करावा लागेल सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा व्लॉग तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये. ग्रुप असतात ना, तिकडे एक लिंक टाकायची फक्त शेअर करून. त्यांनी लाईक केलं तर केलं, बघितलं तर बघितलं, तेवढंच. आणि सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करा म्हणून. आणि 500 किती 62 562 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं. आणि चलो आता मी बोलते नंतर. ओके, आता वाजलेत 11 आणि मग अशी डबा झाला दीदीचा. दीदी गेली 9:30 आणि मी कपडे धुतले, माझं आंघोळ झाली मस्त आणि मी नाश्ता पण केला आता. आणि आत्ता काहीच नाही आहे करायला, आता मी बसली दमले. हॅलो मम्मी. हाय. हे माझा चेहरा बघ ना कसला चमकतोय गाल, हायलायटर लावल्यासारखा. ओके, आणि काहीच नाही यार आज करायला. आम्ही दोघीचे घरी, बघू आता काय प्लॅन आहे. मम्मी हे इथं न्यायचं आहे कुठं, डॉक्टरकडे न्यायचं आहे. आणि एवढा पाऊस डेंजर काल झाला, आता आज काय माहिती आबळ आलंय, संध्याकाळी पाऊस येईल आय थिंक. त्याच्या आधी आम्ही जाऊन येतो आता. मग घरातलं सगळं आवडलं मग आम्ही जाणार. चलो ओके. हॅलो, आता वाजलेत 8 आणि मी 8 वाजता भेटते बार कधी बोललेले दुपारी. आणि मग दुपारी मी झोपले होते आणि काय नाही असं चाललेलं आळमटळम आज पण. आणि लाईव्ह पण होते आज मोजवर 5 काहीतरी 6 वाजता आलते. आणि आज आहेत आमच्याकडे वडेपाव आणि मी करते आता भाजी वडेपावची. आणि इथं मम्मीने सगळं मला हे पीठ मळून दिलं आहे वडेचं. आणि काय नाही थोडे थोडेच करणार आहे कारण की थोडेच बटाटे. आणि तुम्हाला मी दाखवतेच. माझ्या आत्ता लक्षात आलं की व्लॉग नाही, म्हणजे काहीच नाही बोलेन सुरू तर केलं आहे म्हणून मी आता लगेच कॅमेरा धरला. आज मला मूड पण नाही यार बोलायचं, काय माहिती ना. आणि काय माहिती आज असं बोलू पण वाटत नाहीये. पण मी बोलते येस, उद्या आळूच्या वाड्या करते. उद्या उपास आहे, चतुर्थी आहे, अंगारिका आहे. सगळ्यांनी अंगारिका पकडा धरा. आणि चलो मी प्रोसेस दाखवते तुम्हाला. मी आता ह्याच्यात तेल टाकलं आणि हिरवी मिरची टाकली. आणि मी असं भाजायला ह्याच्यात असाच टाकणार आहे कारण की मला चिरायचा पण कंटाळा आलं आहे. असं तसं ते मॅशच होणार आहे. आता मी त्याला असं मॅश करणार. हो मॅश करते आणि मग मी तुम्हाला दाखवते. ती झालेली आहे बघा, मी किती मॅश केलं आहे त्याला. आणि आता तिखट लागलं मला. आणि आता ह्यात मी मीठ टाकलं मस्त. आणि भाजी झालेली आहे. आता फक्त ह्याला गार करायचं आणि वडे करून घ्यायचे. आणि मग ह्याच्यात टाकून ह्यात टाकायचं आणि तळायचं डायरेक्ट. आणि आता मी थोडंसं ह्याला गरम करते. आणि अशीच असते यार बटाट्याची भाजी आणि वडापावमधली. आणि एवढी मस्त तिखट झाली आहे ना मिरची. वडापाव तिखट असताना मग ह्यात मजा आहे खाण्यात, नाही तर असा पानचट नाही खाऊश वाटत. असा तिखट तिखट झणझणीत मस्त. मिरचीची पण गरज नाही लागली पाहिजे साईड सोबत, असा पाहिजे वडापाव. आणि आता
तुझ्या माग थांबले कारण की ती मिरची तर आणि आता झालेले वडे मी घेतलंच नाही कारण की ना मी तळत हे करत होते सोडत होते तव्यात आणि ही तळत होती त्यामुळे घेतलंच नाही मिरची टाकायची त्याचा झारा ठेवायचा आणि माझे बाबा आलेले आहेत आणि किती सुंदर दिसत हा आम्ही त्यांना बर्थडे गिफ्ट दिला होता ह्या बर्थडे गिफ्टला तुम्ही लॉग मध्ये तर बघितला असेल गिफ्ट आणलेला आहे वाव काय आणले हा वाव आपण काय आणले बघू पप्पा गेले होते रत्नागिरीला पूजेला आता काय आणले बघू दे थांब दापोली दापोली का खाऊ खाऊ पप्पांचा डेमो पप्पा खूप छान दिसतात आज हा ना तिकडून नजर न लगे वाव चटणी मोहरी दौसा चटणी कारळ्या चटणी आणि माझी फेवरेट ही लसूण खोबऱ्याची हळद वायची प्युअर हळद आणि ही माझी फेवरेट चटणी आहे लसूण लसूण खोबरं का ना बाप्पा आणि किती मस्त वाटत ना कलर ह्याचा पण आता ते लाईटीमुळे चमकतंय आणि काय आमसूल वाव आमसूल आमटी करू आता लगेच आमसुलाची आणि हा मी वडे दाखवत होते आणि आम्ही काय केलं आता ह्याच्यावर ताव मारणारे एवढे भारी झालेत ना दीदी भाजी कशी झाली दीदीला भाजी एवढी आवडली माझ्या हातची भाजीच मेन आणि मोठे मोठे मस्त झालेत आणि थोडेसे केले असे एकदम पांढरे नाही का करतात हा तसले नाही आवडत आम्हाला मस्त ला हे येल्लो आणि त्यांना दाखवली मी भाजी भरपूर भरपूर मिरची तिखट आणि हक इथं ना आता मेस झाले सगळं आणि इथं मिरची हातावर उडले ते हा म्हणून मी मागं थांबले होते मी इथं बसून वडे असे टाकत होते ती तळत होती आणि आता चला आता आहे ना कंट्रोलच होत नाहीये त्यामुळे पटकन खाऊन घेतो आता आम्ही नंतर सांगते मी टेस्ट कशी झाली ती मस्त गेली थँक्यू सो मच आवडली मला थँक्यू मी तुला शिकवेल डोंट वरी व्हॉटेवर हा चलो आता आम्ही खाऊन घेतो मग तुमच्याशी बोलते मी ओके आता झालाय नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डे आणि आता वाजलेत 8 आणि मी सकाळी का चालू केलं लॉग कारण की आमच्याकडे आज नाणे राहणार आहे हाता बसले मी कपड्यावर जाऊन दे बरोबर आणि तो आता उठला माझ्या शेजारी झोपला होता आणि मी पण उठले मग आणि तो पण उठला लवकर आणि आता मी ब्रश करायचा आहे मला अजून मग तो ब्रश करेल मग त्याच्या आंघोळीचे कपडे पण इकडेच आणले शेजारी इकडे राहिला आता आणि त्याची आजी आजारी त्यामुळं ती त्याची मम्मी चालली आहे तिला घेऊन दवाखान्यात दिली की तिचे आहे तो चलो आणि मी आता डायरेक्ट आवरल्यावरच तुमच्याशी बोलते ओके आता वाजलेत 9:45 आणि नन्याला मी आंघोळ घातली मस्त घासून पुसून घातली जरा आणि माझं आता मी पाणी लावते कारण की मी आंघोळीचे राहिले आणि 9:45 वाजलेत आणि त्याला मस्त पावडर वगैरे कपडे वगैरे इकडेच दिले होते त्याचे आणि त्याला पॅन्ट नाही आवडली तो गेला आता आणायला परत मला काय माहिती आहे त्याचे कपडे त्यामुळे तो आता गेला आणायला आणि मस्त लहानपणी जसे आवरायचे मी तसं आंघोळ वगैरे घालायचे त्याला सेम तशीच घातली आणि मस्त त्याला पावडर वगैरे कपडे घातले आणि त्याच्या मम्मीला मी आता फोटो वाढवणार आहे त्याचा तसा आवरले घासून घातली जरा गोरा दिसतोय आता येईल तो मी तुम्हाला दाखवते मस्त आवरून झालं त्याचं मला उजेड काय आहे ना काय माहिती माझा कॅमेरा ब्लर झाला आहे जरा आणि त्याला मी आवरले आणि त्याला ही पॅन्ट नको आहे पण इतका मस्त दिसतोय ना न्या बघ सगळे म्हणतात तुला छान दिसतात आता त्याच्या मम्मीला मी ना फोटो काढून पाठवणार आहे त्याचा आणि मी लावणार आहे त्याला टिकली आणि 5 मिनटं फोटोसाठी लावणार आणि परत पुसणार आहे आणि लहानपणी जशी लावायची तशी किती छान दिसतं ग म्हणजे बबळू आता आहे ना मी नन्याला मस्त आवरून बसवलं इथं
आणि तो बघतोय काहीतरी लिटिल सिंगम का काय त्याचं. तो म्हणला तो हे लावून, मग मी ते लावून दिलं आणि मला झाडून काढायचं. आता मी पाणी लावले माझं आणि मला माझा एक पाय एवढा दुखतोय ना, खूप डेंजर दुखतोय. आता मी त्याला क्रीम लावते. मला क्रीम लावायचा खूप कंटाळा येतो यार. आता मी क्रीम लावते आणि जरा वेळ बसते आणि मग झाडून काढते. हे 5 मिनिटात राहतं ह्यानी, पण लावायचा कंटाळा. ओके, आता वाजलेत 12 आणि माझी मग अशी चांगली झाली आणि नन्या कसा बसतो तू? आणि नन्याचा मी इथं अभ्यास घेते आणि टी व्ही पण बघते, लॉग पण बघते. आणि जरा वेळ बसले, मला व्हिडिओ पोस्ट करायचा आज गणपती बाप्पाचा. आणि चांगली दिसते का? नाही दिसत यार. आणि नन्याचा मी अभ्यास घेते, हे दाखव सगळं त्याच्याकडून लिहून घेते. आणि त्याला मम्मीचं स्पेलिंग येत नाही, त्यामुळं तिचं त्याला मम्मीचं स्पेलिंग 10 वेळा लिहायला दिले. नुसतंच लिहायचं नाही बघून, म्हण येस येच आय टी ए एल लिहिताना बोलायचं पण. आणि नाही बघ, अय्यो कोण आहे? नको जाऊ, थांबा अजून पडेल. ओके, आमच्या टेरेसवर न धड 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 दगड आपटली सगळी. आणि इकडे नन्या अभ्यास करतोय, कसा बघा कसा बसलाय. बॅड बॉय. ओके, आता आहे ना, पहिले बघ कोण आईवर, नाही तर माकड बिकड असलं ना डेंजर. तू इथं बस पटकन, नाही तर तुला माकड नेऊन घेऊन जाईल. ओके चलो. आणि आता मम्मी म्हणली दाखव की नन्या काय करते. आणि मला 2 दिवस झाला असा पॉइंटलेस लॉग झाला आहे. अजिबात त्याला काहीच नाही, फक्त वडापावची काहीतरी इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला. पण आता काय करू यार, मला 2 दिवस गॅप पडला ना, त्यामुळं असं जरा उत्साहच वाटत नाही आहे. आणि मम्मी ना त्या समोरच्यांना आवाज देते ते, त्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला. आणि चलो आता मी तुम्हाला पुढं काय होईल दाखवते. मी घेतली केस आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता हा लॉक कधी येईल मला ते पण माहिती नाही. नाही मी आज आता आज आहे ना फायनली आता हा लॉक करणार आहे आज पण. आणि संध्याकाळी एडिट करून पोस्ट करेल उद्या. बघू आता काय पुढचे प्लॅन आहेत. खूप प्लॅन आहेत, तुम्हाला लॉगमध्ये दिसेलच. आणि काय नाही तुम्हाला दाखवण, 1 मिनिट आले. चलो मी नंतर बोलते. हॅलो, माझा आवाज. हॅलो, आता वाजलेत 2:15 आणि मला खूप बोर होत आहे. खूप म्हणजे खूप बोर होत आहे, कारण की घरी कोणच नाही आहे. मम्मी गेली बैठकीला आणि मी पडदे वगैरे लावून, दार वगैरे लावून, कोणी पण कुठं गेलं ना, मम्मी पप्पा त्यांच्या दोघांमधलं म्हणजे कोणतरी मम्मी पप्पांमधलं कोणतरी एक गेलं, दोन्ही पण गेले, तर मी आम्ही दरवाजाच लावून बसतो. ती सवयच लागली लहानपणापासून. नुसतं मला काही ना काहीतरी लागतं. आणि आत्ता गेली होती लाईट आणि मला खूप बरं होत होतं. मला स्नॅप आहे ना, एक मंथनी पेंडिंग होते माझे स्नॅप, तर मी आता स्नॅप बघत बसले होते सगळ्यांचे. अजून थोडे राहिलेत, आता जाऊन दे. आणि आता बसते मी टी व्ही बघत. आला वायफाय आला. आणि चलो. आणि पप्पा गेलेत मोरगावला, मला जायचं होतं यार पण अचानक ते गेले, कारण की ते फ्रेंड त्यांच्या फ्रेंडबरोबर गेले होते, दॅट्स वाय. आणि चलो आता मी बसते, पप्पा एक तासात येतीलच. आता वाजले आहेत 7:30 आणि मी आता उठते. खूप वेळ झालं बसलेले. आणि मी होते लायू आणि खूप वेळ बसले होते आणि खूप कंटाळा आला यार आता मला. आता आहे आहे आज उपवास चतुर्थी. 1 मिनिट. आणि चतुर्थी आज, तर मी आज पहिले रेडिओ बंद करायचं, कॉपीराइट. आणि आता मला करायची कोबीची भाजी. आणि हॅलो पप्पा. हॅलो हाय. चलो बाय. आणि मम्मी बसली आहे मोबाईल घेऊन आणि मला स्वयंपाक करायला लावते. ओके, लाईट इकडून ये.
हॅलो दशमेश. हॅलो. सकाळपासून मी मोबाईल घेतला नव्हता म्हणून मी आता घेतला. ओके घ्या घ्या. स्वयंपाक कर आणि स्वयंपाक कर म्हणजे आणि पाऊस बघा आता दिसत असेल का नाही का माहिती. पण तिथून पाणी गळताना दिसतंय तुम्हाला. पाऊस होत आहे. पावसाळा आहे का काय माहिती. ओ दुसरे चष्मे सारले आहेत. आता हे पण मोबाईल घेऊन बसणार आहे आणि मी स्वयंपाक करते बघा. ओ उसको थंडी बज रही है. चलो मला नाही लाईटी भरपूर लागतात अशा. मी सगळीकडे लाईट लावून ठेवते आणि आता मी करते कोबीची भाजी आणि रेसिपी काय दाखवून आले यार. मला मूडच नाही आज. दोन दिवस झाला उद्यापासून जोशनी काम करायचं. आता परत आहे तसं 10 दिवस कसं केलं गणपतीसाठी तसंच करायचं आहे. आणि आत्ता लाईव्ह झालं. मी 2 आज लाईव्ह गेले यार. काय माहिती असंच मला वाटलं म्हणून मी लाईव्ह गेले. आणि आता मी करते पटकन कोबीची भाजी. दिदी अजून आली नाही आहे आणि पाऊस होतोय त्यात. आणि गाडीवर तर आणता येत नाही कारण की खूप असं थोबाडावर पाय पाऊस लागतो बर. आणि चलो आता मी जास्त बोलत नाही. पहिले कोबीची भाजी करते मग मी बोलते तुमच्यासोबत.